पावनार सेवाग्राम हमदापूर सेलडोह राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रोड मागील 2023 साली तयार करण्यात आला, मात्र राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर कंपनीचे ठेकेदार यांच्याकडून रोड साईडचे नाल्याचे काम न केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याची ओरड पावनार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पवनार ते सेवाग्राम हमदापूर कांढळी सेलडोह असा 38 किलोमीटरचा कंत्राट राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रोडचे बांधकाम करण्याचा कंत्राट घेण्यात आला होता. रोडचे काही ठिकाणी अर्धवटच बांधकाम झाल्याने ठिकठिकाणी रोडवर गड्डे पडले आहे. तसेच पवनार सेवाग्राम मार्गावर सुद्धा बांधकाम अपुरेच राहिले आहे, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविण्याकरता तारेवरची कसरत करावी लागत आहे. पवनार टी पॉइंट बस स्टॉप जवळून सिमेंट रोडचे काम पूर्ण करण्यात आले असून रोड साईड नाल्या कंत्राटदाराकडून तयार करण्यात आल्या नाही. यामुळे रोड लगत असलेल्या घरामध्ये पावसाचे पाणी जात असून निघायला जागाच नसल्याने घरासमोर तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर बसस्थानक चौकाकडून ते सेवाग्रामकडे जाणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात रोडवरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये शिरत असल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड ग्रामस्थ करत आहे. तर बाजीराव हिवरे यांच्या घराजवळ पावसाचे पाणी रोडवरून निघून जाण्यास मार्गच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याकारणाने एकेरी प्रवासी वाहतूक चालू आहे, त्यामुळे वाहन घरात कसे न्यावे, वहिवाट कशी करावी असा आरोप स्थानिक जनता करीत आहे. त्यामुळे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ करत असून राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीचे कंत्राटदार यांनी ताबडतोब रोड साईड नाल्या करून देण्यात याव्या अशी मागणी पवनार गावकऱ्यांकडून होत आहे. सदर विषय खासदार अमर कांबळे, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब इत्यादींना या माध्यमातून अवगत करण्यात येत असून असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा पवनार येथील पवनार सेवाग्राम रोड पीडितांच्या वतीने देण्यात येत आहे. महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुख यांची रिपोर्ट, वर्धा.